म्हणजे अतिशय अप्रतिम असा हा फ्लोटिंग कारंजा या ठिकाणी पाहायला मिळाला, अनुभवायला मिळाला। म्हणजे जगातला सगळ्यात उंच फ्लोटिंग कारंजा नागपूरमध्ये मी मगाशी आलो तेव्हा गडकरी साहेबांना हे बघितल्यानंतर सुरुवातीला म्हणालो देशात तर नाहीच आहे परंतु जगातला सर्वोत्कृष्ट असा हा उंच असा कारंजा नागपूरमध्ये होतोय यासाठी मी या कारंजाचे आणि या प्रकल्पाचे शिल्पकार गडकरी साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छाही देतो। आपण परदेशात जातो पाहायला पण मला वाटतं याची ख्याती आणि कीर्ती एवढी पसरेल की देशातलेच नाही तर जगभरातले लोक इथे येतील पाहायला नागपूरमध्ये, अशा प्रकारचा अनुभव आपल्याला नक्की भविष्यामध्ये मिळेल। मला वाटलं काय कारंजा, मला सूर्यवंशी काल सांगत होते एक मोठा म्युझिकल फाउंटन आहे, पण इकडे आलं तर मोठा नाही, तो एकदमच मोठा आहे, पण नागपूर अगदी भारी काम आहे गडकरी साहेबांचं। आपल्या भारतातच हा जो प्रकल्प आहे याला भारतातच नाही तर जगातले अनेक रेकॉर्ड यांनी तोडलेले आहेत। फ्लोटिंग प्लॅटफॉर्म असणार साधारण हायएस्ट उंचीवर जाणारं जगातलं हे पहिलं फाउंटेन आहे आणि आपल्या महाराष्ट्रात आहे, पण सगळ्यांनी मिळून याला स्वर्गीय लता मंगेशकर म्युझिकल फाउंटेन असं याचं नाव द्यायचं ठरवलेलं आहे। त्याच्या बाजूला जे तेलंगखेडी गार्डन आहे तिथे आता माझाही एक मित्र आहे, असाच वेळ आहे माझ्यासारखा, आम्ही आता 950 कमळाच्या जाती गोळा केल्या आहेत आणि तिथे लोटस गार्डन तयार करतो आहे। आपल्या सहकार्यांनी हे उभं झालं याबद्दल आपल्याला देवेंद्रजींना आणि महाराष्ट्र सरकारला विशेष रूपाने नागपूरचा खासदार म्हणून आणि जनतेच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो।